काळजीवाहू सरकारच्या उपसमितीची शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती सुरू आहे. या बैठकीला ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते, मात्र या बैठकीपासून शिवसेनेनं चार हात लांब. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला गैरहजर आहेत. एकनाथ शिंदे हे आजच्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. आपण शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेलो असल्याचं झी 24 तासशी बोलताना त्यांनी फोनवरून सांगितलंय. परतीच्या पावसामुळे खरीपाच्या हंगामाचं मोठं नुकसान झालंय. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उपसमितीची बैठक बोलावली आहे. तर काळजीवाहू सरकारची बैठक पार पडली आणि या बैठकीला मात्र शिवसेनेनं दांडी मारली आहे. उपसमितीच्या बैठकीला सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची एकनाथ शिंदेंनी गैरहजेरी राहिली. उपसमितीची बैठक पार पडली आहे. तिथे काळजीवाहू सरकारची खरीप नुकसानीवरती ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत सेनेच्या नेत्यांची अनुपस्थिती होती आणि याच संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री औरंगाबादचे एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत. पाहणी करताय, शेतकऱ्यांच्या व्यथाही तुम्ही जाणून घेतल्या आहे, काय जाणवलं तुम्हाला? प्रचंड नुकसान झालेलं आहे. अवकाळी पाऊस वादळामुळे या ठिकाणी शेतीचं होतं ते नवसं झालेलं आहे. त्यामुळे सरसकट या ठिकाणी पंचनामा झाला पाहिजे. प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळाली पाहिजे. मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक होती याचबाबत, ओला दुष्काळ जाहीर करणं आणि काही उपाययोजना करण्याबाबत. तुम्ही इकडे आहात, तुम्ही गेले नाही किंवा इतर कुठलाच नेता शिवसेनेचे गेले नाही? यामध्ये उद्धव साहेबांनी सर्वप्रथम परवाच्या दिवशी आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल महोदयांची आम्ही भेट घेतली. त्यांना सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करा, केंद्रीय पथक बोलवा, सर्वे करा, पंचनामा करा, ताबडतोब शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे की या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं, योग्य त्या प्रकारची कार्यवाही होणं, पंचनामे होणे आणि या सगळ्याला प्राधान्य आम्ही दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी बैठक मंत्रालयात घेतलेली आहे. नक्की यामध्ये सर्वजण शेतकऱ्यांच्या मागे पाठीशी उभी राहण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक भूमिका सरकारची देखील आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की होईल. शेवटचा प्रश्न, सरकार स्थापनेत वेळ जातोय आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप होतोय शेतकऱ्यांना, म्हणून तर आम्ही सरकार स्थापनेपेक्षा प्राधान्य या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं आहे आणि म्हणून उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इकडे आलोय. त्यामुळे प्राधान्य ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले तो बळीराजा संकटात आहे, त्यामुळे प्राधान्य कुणाला द्यायचं ते आम्ही देतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद.